माजरी येथील स्थानिक परिसरातील पाटाळा फाटा चौकीजवळ माजरी पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांच्या माहितीनुसार 20 जुलै रोजी सकाळी 8 ते 8:30 दरम्यान गुप्त माहितीनुसार वणीवरून अवैध दारू साठा येत असल्याची माहिती माजरी पोलिसांना होती. दरम्यान या अवैध दारू वाहतुकीला पकडण्यासाठी माजरी पोलिसांनी सकाळी नाकाबंदी केली असता एक ब्राऊन रंगाचा टेम्पो वाहनाने पाटाळा फाटा येथे पोलिसांनी नाकाबंदीसाठी ठेवलेल्या बॅरिगेट्सला उडवून दिले. दरम्यान हा टेम्पो माजरीच्या दिशेने वेगात निघून जात असतानाच नाकाबंदीसाठी उपस्थित पोलीस शिपायांनी माजरी पोलीस स्टेशन येथे फोन लावून या घटनेची माहिती दिली व पोलीस शिपायांनी या गाडीचा सिने स्टाईल पाठलाग करत या गाडीला माजरी पोलीस स्टेशन येथे पकडून वाहन चालकाला कठोर चौकशी केली असता गाडीमध्ये अवैध दारू असल्याची कबुली ड्रायव्हरने दिली. यामध्ये तपासणी दरम्यान 280 खरड्याचे बॉक्स मध्ये 100 नग प्रमाणे 2800 रॉकेट देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. दरम्यान आरोपी लक्ष्मण कुऱ्हाडेकर राहणार बुद्धनगर जुनोना चौक बाबूपेठ चंद्रपूर तुकाराम झिले महात्मा फुले चौक बाबूपेठ चंद्रपूर रवींद्र नारायण मांढरे राहणार धीवर मोहल्ला बाबूपेठ चंद्रपूर यांना अटक करण्यात आली. या कारवाईत टेम्पो 3 नग मोबाईल 1 डूक मोसा 2800 रॉकेट 17 देशी दारूच्या बाटल्या असा एकूण 39,12,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई माजरी पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनात हरिदास चोपणे गजानन तुपकर अनिल बैठा नितेश लांडे श्रीकांत मोगराम प्रदीप गाडेकर इत्यादींनी केली. महावईसाठी अनिल इंगले माजरी.